तब्बल 1.5 वर्षानंतर गजानना चरणी टेकला भाविकांनी माथा. कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे कधी नव्हे ते सर्व ठप्प झाले होते. या महामारीने देवाला देखील मंदिरात कोंडून घेतले होते. मात्र देवाच्या रूपाने सर्वच कोरोनायोद्धा रुग्णालयांमध्ये आपली सेवा देत होते. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात राज्यासह परराज्यातून देखील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र मंदिर बंद असल्याने दरम्यानच्या काळात हे भाविक मंदिराच्या उंबरठ्यावर नतमस्तक होऊन परत जात होते. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर कोविड नियमांचे पालन करत हे मंदिर उघडण्यात आले असून संस्थांच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून ई पासच्या माध्यमातून दर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. मंदिर उघडल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. अनेक महिन्यांपासून श्रींच्या दर्शनासाठी आतुर असलेल्या भाविकांना आता प्रत्यक्षात गजानन माऊलींच्या समाधीस्थळावर माथा टेकून दर्शन घेता येणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. त्याचबरोबर मंदिर परिसरात व्यवसाय करणाऱ्या लहान मोठ्या व्यावसायिकांची देखील या काळात उपासमार होत होती. मात्र आजपासून हे सर्व लहान मोठे उद्योग व्यवसाय सुरू झाल्याने दुकानदारांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. कोविड नियमांचे तंतोतंत पालन करून भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जातोय. आज महाराष्ट्रामध्ये सर्व मंदिरं खुली झाली, त्यानिमित्ताने मी इथे शेगावला आलो आहे गजानन महाराजचं दर्शन घ्यायला. आणि आता या ठिकाणी पोहोचलो आहे, पण तिथली परिस्थिती एकदम शिस्तबद्ध आहे. आमचा नंबर 2 ते 3 आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं आधार नंबर देऊन, त्यानंतर आम्हाला 2 दिवसानंतर आतमध्ये सोडलं.